बाळापूर तालुक्यातील देगाव ग्रामपंचायतीच्या घरकुल योजनेतील भ्रष्टाचाराची तक्रार आमदार नितीन देशमुख यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली असून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. बाळापूर तालुक्यातील देगाव ग्रामपंचायतीच्या घरकुल योजनेतील भ्रष्टाचाराच्या तक्रारीवर आमदार नितीन देशमुख यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी घरकुल योजनेतील अनियमितता, ढोबळ कारभार आणि भ्रष्टाचार यावर आमदार देशमुख यांनी कडक नाराजी व्यक्त केली. गावकऱ्यांसह जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत घरकुल योजनेतील गैरव्यवहारांची सखोल चर्चा करण्यात आली. देगाव ग्रामपंचायतीच्या सभेत सादर करण्यात आलेल्या यादीत लाभार्थी म्हणून नावे चुकीच्या पद्धतीने समाविष्ट केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे 30 अधिक नावे नियमबाह्य पद्धतीने समाविष्ट करून लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आमदार नितीन देशमुख यांनी या बैठकीत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धारेवर धरत योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच या प्रकरणाची योग्य ती कारवाई न केल्यास हे प्रकरण विधानसभेत उचलण्याचा इशारा त्यांनी दिला. देशातील प्रत्येक नागरिकाला पक्के घर मिळावे या उद्देशाने पंतप्रधानांनी अनेक योजना राबवल्या आहेत, मात्र ढोबळ प्रशासन आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे नागरिकांना त्याचा लाभ मिळत नसल्याचा आरोपही आमदार नितीन देशमुख यांनी केला. देगाव ग्रामपंचायतमधले अशंक नागरिक घरकुलाच्या संदर्भात आमरण उपोषणाला 4 दिवसापूर्वी बसले होते आणि काल त्या ठिकाणी मी आणि विस्तार अधिकारी जाऊन त्या लोकांचं उपोषण सोडलं आणि मुख्य कार्यअधिकाऱ्याने त्या संदर्भात आज हिअरिंग केलं होतं. हिअरिंगच्या प्रथम दर्शनी मुख्य कार्यअधिकाऱ्यांच्या लक्षात आलं की सदरू ग्रामशोक, तात्कालीन ग्रामशोक आणि सदरू लोकांनी संगनमत करून बनावट दस्तऐवज तयार करून चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी लाभार्थी, ओरिजिनल लाभार्थी त्यांनी डावळल्याचं आज प्रथमदर्शनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं आणि तात्काळ मुख्य कार्यअधिकाऱ्यांनी काही दस्तावेज जप्त करण्याचे आदेश विस्तार अधिकारी पदवी साहेबांना ग्रामपंचायतमध्ये जाऊन जप्त करण्याचे आदेश आज दिले आणि चौकशी करून तात्काळ लवकरात लवकर संबंधितांनी जे देवपुरी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आणि जे लोक अपंग, विधवा, महिला ज्या डावळल्या गेल्या, मग ते रमाई असू द्या, छपरी असू द्या, शबरी असू द्या, मोदी आवास असू द्या, जे लोक पात्र असताना डावळण्यात आले त्या लोकांना लवकरात लवकर न्याय मिळण्याचा न्याय मिळून देऊ असं सुद्धा मुख्य कार्यकारी आज आश्वासन दिले. आता पंचायत विस्तार अधिकारी वजय साहेब पंचायत ग्रामपंचायतला जाऊन काही दस्तावेज जप्त करणार आहेत.